विद्यार्थी मित्रों, व्यवसायातील उभारत्या पद्धती या पाचव्या प्रकरणाची आपण माहिती घेत आहोत। तर व्यवसायातील नवनवीन उभारत्या पद्धती या पाचव्या प्रकरणामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत। जसजसा माणसाची प्रगती होत गेली, तस त्याचबरोबर व्यापारात वाढ गेली, लोकांच्या गरजा वाढत गेल्या आणि त्या गरजा पूर्ततेसाठी लोक व्यवसायात एकूण उद्योगात वाढ होत गेली, तशी माणसाची प्रगती होत गेली, तशी त्या ठिकाणी व्यवसायात वाढ गेली, जागतिकीकरण वेग आणि स्पर्धात्मक बाजारपेठा निर्माण झाल्या आणि नवनवीन उत्पादनाची निर्मिती होत असताना, व्यवसायात वाढ होत असताना आधुनिकतेकडं वाटचाल होताना दिसून येते। आणि या आधुनिकतेकडं वाटचाल होत असताना व्यवसायातसुद्धा व्यवसायाच्या संकल्पना, व्यवसायाच्या पद्धती बदलत गेलेल्या आपल्याला दिसून येतात। या प्रकरणात आपण ई व्यवसायासंदर्भात माहिती घेणार आहोत। ई व्यवसायावरूनच आपल्या लक्षात येतं, इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं केलेला व्यवसाय। 90 दशकात IBM या कंपनीने ई व्यवसाय ही संकल्पना सुरुवात केली। तोपर्यंत त्याच्या अगोदर ई कॉमर्स हा शब्द वापरला जात होता। ई कॉमर्स म्हणजे व्यवसाय वस्तूची देवघेव, इथंपर्यंतच त्या ठिकाणी ही संकल्पना होती। पण ई व्यवसाय या संकल्पनेनं खूप मोठ्या प्रमाणात व्याप्ती वाढत गेलेली आपल्याला दिसून येते। एकूणच यामुळं संपूर्ण जग एक बाजारपेठ निर्माण झाली आणि त्यातून उत्पादन विक्रीच्यामध्ये किंवा उद्योगामध्ये व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये वाढ होत गेलेली आपल्याला दिसून येते। ई व्यवसायामध्ये माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या प्रणालीस जोडून इंटरनेटच्या जाळ्याचा वापर करून व्यवसाय संघटनेचा कार्यभार मोठ्या प्रमाणात किंवा प्रभावीपणे सांभाळण्याचं काम या ई व्यवसायामध्ये केलं जातं। इंटरनेटचा वापर करून वेगवेगळी उत्पादने, सेवा यांची देवघेव करण्याचं काम या ई व्यवसायामध्ये केलं जातं। इंटरनेट व्यवसायामध्ये वेब इंट्रानेटस, एक्स्ट्रानेटस किंवा त्यातील काही नवनवीन संकल्पनासुद्धा उदयास आल्या आणि त्यालाच इलेक्ट्रॉनिक व्यवसाय असं म्हटलं गेलं। त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाला मान्यताप्राप्त आधार असलेल्या मूलभूत बदल होत गेलेले आपल्याला दिसून येतात। इंटरनेट आणि वेब यांचे समर्थन करून विक्री संदर्भात, ग्राहकासंदर्भात, उत्पादना सेवांचा आराखडा संदर्भात, सेवा वापरण्याच्या संदर्भात, वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांची, वाहतुकीची, पुरवठ्याची एकत्रित संपूर्ण प्रणाली करण्याचं काम या इंटरनेटचा वापर केलेला आपल्याला दिसून येतात। म्हणजेच त्या ठिकाणी ग्राहकासंदर्भात, उत्पादन व सेवा संदर्भात विक्री असेल, विक्रीचा जो आराखडा असेल, भौगोलिक विस्तारीकरणासंदर्भात, वाहतूक व पुरवठ्यामध्ये संतुलन करण्याचं काम या इंटरनेटचा वापर करून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वापर करून व्यवसाय वाढ होत गेलेला आपल्याला दिसून येतो। त्यालाच ई व्यवसाय किंवा इंटरनेटचा वापर करून केलेला व्यवसाय असं म्हटलं जातं। पाठीमाग ई कॉमर्स आणि ई संकल्पना ह्या 90 दशकाच्या अगोदर दोन्ही एकच संकल्पना समजल्या जात होत्या। पण ई कॉमर्स म्हणजे वस्तूची देवघेव करणे इथंपर्यंतच मर्यादित होता। पण तदनंतर त्या ठिकाणी ई व्यवसाय ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापरली गेलेली आपल्याला दिसून येते, किंवा ई व्यवसायाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतर बघा, ई व्यवसायाच्या बाबतीत व्याप्तीच्या संदर्भात त्या ठिकाणी वस्तूचा साठा असेल, व्यवहार असेल, वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून वस्तूची देवघेव संदर्भात समस्या सोडवण्याचं काम ई व्यवसाय ही संकल्पना त्या ठिकाणी उदयास आलेली आपल्याला दिसून येते। वेगवेगळ्या व्यवसायात चांगले दळणवळण होण्यासाठी त्याची मदत होते। मोठमोठ्या संघटनांची खरेदी विक्री देखील ई व्यवसायामुळे शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं। ई व्यवसायाची व्याप्ती विस्तृत असून त्या ठिकाणी वेगवेगळी उत्पादनासंदर्भात वित्त, विपणन व कर्मचारी प्रशासन, तसेच व्यवस्थापकीय कार्ये, नियोजन, संघटन आणि नियंत्रण यासारखी सुद्धा कार्ये
संगणकाच्या माध्यमातून वापर संगणकाचा वापर करून किल्ले आपला दिसून येतात. थोडक्यात ई व्यवसायाची संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी वस्तूच्या उत्पादन वित्त पैशासंदर्भात असेल, वेगवेगळी वितरणासंदर्भात असेल, कर्मचाऱ्यांच्यावर वेगळं सल्लामसलत असेल, नियंत्रण असेल, इत्यादी कार्य संपूर्ण ई व्यवसायात त्या ठिकाणी किल्ले आपल्या दिसून येतात. आणि ई व्यवहारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पैशाचं शोधन करण्यासाठी ॲपची लोकप्रियता त्या ठिकाणी वाढत चाललेली आपल्या दिसून येतात. पैशाची देवघेव करत असताना, मोबाईल बँकिंगचा असं वापर करत असताना वेगवेगळी ॲपसुद्धा आलेले आहेत. गुगल पे असेल, फोनपे असेल, पेटीएम असेल, अशी वेगवेगळी ॲप त्या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येतात. आणि जेणेकरून शोधन करण्यासाठी, व्यवहारामध्ये शोधन करण्यासाठी म्हणजे पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका ई व्यवसायामध्ये पार पाडताना आपल्या दिसून येतात. आता त्या ठिकाणी बघा, व्यवहारा इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत वेगळ्या संस्था इलेक्ट्रॉनिक व्यवहाराच्या जाळ्यांच्या बाबतीत विस्तृत संकल्पना त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. व्यवसायाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये इंटरनेटचा वापर करत असताना वेगवेगळ्या 6 प्रकारात व्यवसायामध्ये व्यवहार होताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये व्यवसाय ते व्यवसाय म्हणजे बिझनेस टू बिझनेस, ग्राहक ते व्यवसाय कस्टमर टू बिझनेस, त्याच्यानंतर व्यवसाय ते प्रशासन बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर व्यवसाय ते ग्राहक बिझनेस टू ग्राहक कस्टमर, कस्टमर टू कस्टमर ग्राहक ते ग्राहक, आणि ग्राहक ते प्रशासन कस्टमर टू ॲडमिनिस्ट्रेशन, अशा वेगवेगळ्या 6 प्रकारात त्या ठिकाणी व्यवसाय केले जातात. व्यवहार करताना आपला इलेक्ट्रॉनिक व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत होताना आपला दिसून येतात. इलेक्ट्रॉनिक व्यवसायाची व्याप्ती वाढत असताना पहिल्या प्रकारामध्ये आपण बघणार आहोत व्यवसाय ते व्यवसाय बिझनेस टू बिझनेस या संकल्पनामध्ये वेगवेगळ्या संस्था एकमेकांमध्ये वस्तूची देवघेव करत असतात. प्रत्यक्ष ग्राहक नसून संस्थाच दुसऱ्या संस्थेची मालाची खरेदी आणि विक्री संदर्भात त्या ठिकाणी दोन्ही पक्षसुद्धा व्यवसाय करताना दिसून येतात. आणि त्याचा वापर वस्तूची खरेदी विक्री करणं होताना आपल्याला दिसून येतो. एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीचं वस्तू खरेदी करते आणि ती वस्तू त्या ठिकाणी नंतर कोणाशीही विकेल तर त्या ठिकाणी तो त्यांचा निर्णय असेल. पण त्या ठिकाणी एखादी व्यवसाय दुसऱ्या व्यवसायातील वस्तूंची खरेदी करतो किंवा व्यवसाय संस्था संदर्भात काय असेल त्या वस्तूंची देवघेव करतो, त्याला व्यवसाय ते व्यवसाय असं म्हटलं जातं. अनेक प्रकारच्या व्यवसाय संस्था एकमेकाशी सुसंवाद साधून वेगवेगळ्या भागांचा पुरवठा, उत्पादन असलेले घटक, पैशाच्या सेवा पुरवणे, कॅटरिंग व्यवसाय असेल किंवा वेगवेगळ्या मनुष्यबळाचा पुरवठासुद्धा व्यवसाय ते व्यवसाय देताना आपल्या दिसून येतात. एखादा कॅटरिंग करणारा व्यवसाय असेल, त्या व्यवसायाला लागणारे मनुष्यबळ पुरवण्यासाठी दुसरा व्यवसाय संस्था असेल ती व्यवसाय संस्था पुरवेल, अशा वेगवेगळ्या बाबतीत त्या ठिकाणी. किंवा एखादा व्यवसाय संस्था असेल ती व्यवसाय संस्थेला लागणारा कच्चा माल पुरवणाऱ्या वेगळ्या व्यवसाय संस्था असेल, अशा संदर्भातसुद्धा त्या ठिकाणी व्यवसाय ते व्यवसाय म्हणजे बिझनेस टू बिझनेस मालाची, वस्तूची, सेवांची खरेदी विक्री होताना आपला दिसून येते. त्याच्यानंतर बघा व्यवसाय ते ग्राहक. आता बऱ्याच अंशी ग्राहकांच्या गरजा ओळखण्यासंदर्भात असेल किंवा गरजा भागवण्यासाठी त्या ठिकाणी उत्पादन आणि सेवा शोधाव्या लागतात. आणि या ग्राहक लोक त्या ठिकाणी विक्रेता निवडून त्या ठिकाणी वस्तूची मागणी करत असतात. अशा माध्यमातून त्या ठिकाणी व्यवसाय ते ग्राहक बऱ्याच अंशी ग्राहक लोक वस्तूची मागणी करतात आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी व्यवसाय संस्था ग्राहकांना सेवा पुरवत असताना दिसून येतात. अशा व्यवसाय संस्थासुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्ष मालाची विक्री करताना आपला दिसून येते. एखादा व्यवसाय संस्था आहे, ती व्यवसाय संस्था एक मध्यस्थ म्हणून प्रत्यक्ष ग्राहकाला विकते, कुठल्याही व्यावसायिकाला न विकता प्रत्यक्ष ग्राहकाला मालाची विक्री करताना आपला दिसून येते. याच्यामध्ये विक्रयवृद्धीसाठी वस्तूची माहिती असेल, उत्पादनासंदर्भात माहिती, उत्पादनाच्या वेगवेगळ्या सेवा इत्यादी, वस्तू घरापर्यंत पोच करण्याची सुविधा इत्यादीसुद्धा व्यवसाय संस्था ग्राहक व्यवसाय संस्था ते ग्राहक या पद्धतीमध्ये मालाची विक्री किंवा सेवांची विक्री करताना आपला दिसून येतात. त्याच्यामध्ये बघा
प्रचलित संकेतस्थळाच्या बाबतीत विचार केला तर त्या ठिकाणी एक फ्लिपकार्टमध्ये आहे, ॲमेझॉन आहे जी व्यवसाय संस्था प्रत्यक्ष ग्राहकांना त्या ठिकाणी मालाची विक्री करते. त्याचबरोबर वेगवेगळ्या मुंबई असेल किंवा दिल्ली असेल अशा मेट्रो सिटीमध्ये ओला म्हणून त्या ठिकाणी ओला उबेरा म्हणून त्या ठिकाणी टॅक्सी असेल बघा, त्यासुद्धा टॅक्सी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राहकाला वस्तूची त्या ठिकाणी विक्री करताना किंवा सेवांची विक्री करताना आपला दिसून येतात. ग्राहक त्या ठिकाणी आपल्या अपेक्षेनुसार कुठलाही त्या ठिकाणी विक्रेता निवडून मालाची किंवा सेवांची खरेदी विक्री करू शकतो. त्याच्यानंतर बघा, ग्राहक ते व्यवसाय बऱ्याच अंशी लागणारी वस्तू एकाच ठिकाणी मिळत असेल किंवा एकाच व्यावसायिकाकडे मिळत असेल तशा पद्धतीची वस्तू मागणी केल्यानंतर उत्पादित होत असेल तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने सेवा घेण्याचं काम सुद्धा ग्राहक करताना आपला दिसून येतात. म्हणजेच एखाद्या व्यवसाय संस्थेकडे अगोदर विनंती करायची, त्या पद्धतीचं उत्पादन त्या ठिकाणी सेवा उत्पादन किंवा सेवा पुरवण्याचं काम त्या ठिकाणी व्यवसाय संस्थांना आपला करू देता करताना आपला दिसून येतात. यामुळे त्या ठिकाणी बघा काय होतं बघा की त्या ठिकाणी ठरलेल्या ऑनलाईनच्या संकेतस्थळावर योग्य ती माहिती त्या ठिकाणी पुरवून कंपन्याला आवश्यक ते त्या ठिकाणी कंपन्या व्यवसाय संस्था त्या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीने ग्राहकांना सेवा पुरवताना आपल्याला दिसून येतात. थोडक्यात बघा एक आणखीन एक उदाहरण म्हणून त्या ठिकाणी बघा वेगवेगळ्या शहरी भागामध्ये किंवा मुंबईमध्ये मेट्रो सिटीमध्ये डबे पुरवणारे असतात बघा, तर त्या ठिकाणी ठराविक ठिकाणी डबा पोचवायचा असेल, दूध पुरवठ्याचं करायचं असेल, सकाळ वर्तमानपत्र पोचवायचं असेल, ते कोणाकडे कोणाकडून पुरवून घ्यावं या संदर्भात आपण मागणी करू शकतो, माहिती घेऊ शकतो आणि त्याच व्यावसायिकाकडे आपण मागणी करून त्या ठिकाणी वस्तूची माहिती घ्या. वेगवेगळ्या त्या ठिकाणी आणखीन एक उदाहरण, टू व्हीलरची असेल आपली काहीतरी माहिती घ्यायची आहे तर ठराविक व्यवसाय संस्थेकडेच आपण मागणी करावी लागते. शेती संदर्भात काही वस्तूंची मागणी करा असेल तर त्या संदर्भात त्याच व्यक्ती संस्थेकडं व्यावसायिकाकडं माहिती किंवा वस्तू किंवा सेवा उपभोगण्यासाठी विनंती करून ती वस्तू उपभोगण्याचं काम त्या ठिकाणी ग्राहक ते व्यवसाय या त्या ठिकाणी संस्थेकडे त्या ठिकाणी माहिती आपण घेऊ शकतो, व्यवहार करू शकतो. त्याच्यानंतर बघा ग्राहक ते ग्राहक बऱ्याच अंशी ग्राहक लोक त्या ठिकाणी वस्तूची आपल्याला नको असलेल्या वस्तू खरेदी केलेल्या वस्तू वापरून किंवा नको असलेल्या वस्तू न वापरता सुद्धा मालाची विक्री करताना आपला दिसून येतात. याच्यामध्ये काय होतं बघा, प्रत्यक्ष ग्राहकालाच मालाची विक्री ऑनलाईनच्या माध्यमातून मालाची विक्री त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजेच कुठलाही मध्यस्थ दलाल याच्यामध्ये नसून इंटरनेटचा आंतरजालाचा वापर करून वस्तूची किंवा सेवांची विक्री करण्याचं काम त्या ठिकाणी ग्राहक ते ग्राहक या इंटरनेटच्या माध्यमातून ई व्यवसाय या संकल्पनेत वस्तूची व सेवांची विक्री होताना आपला दिसून येतात. याच्यामध्ये OLX एक आहे बघा, OLX वर त्या ठिकाणी आपण मालाची किंवा सेवांची ग्राहकाकडून त्या ठिकाणी खरेदी विक्री करू शकतो ग्राहक ते ग्राहक. ई बे म्हणून त्या ठिकाणी आहे एक उदाहरण म्हणून या संकेतस्थळावर त्या ठिकाणी आपण ग्राहक ते ग्राहक म्हणून मालाची वस्तूची नको असलेले ग्राहक मालाची विक्री करतात आणि दुसरे ग्राहक प्रत्यक्ष खरेदी करताना आपला दिसून येतात. याच्यामध्ये कुठलीही व्यवसाय संस्था असत नाही किंवा असलीच तर ग्राहक म्हणून त्या ठिकाणी प्रतिनिधी असते आणि दुसरा येणारासुद्धा व्यक्ती खरेदी करणारा व्यक्तीसुद्धा ग्राहक म्हणून त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर बघा 5 नंबरचं, व्यवसाय ते प्रशासन. बऱ्याच अंशी इंटरनेटचा वापर करून प्रशासनाला वेगवेगळे कर कंपनीची नोंदणी असेल किंवा इतरही परवाने असतील तर त्या परवान्याचे आपण पैसे व्यवहारासंदर्भात व्यावसायिक आणि संस्था पैसे भरायचे असतात आणि या अशा व्यवसाय संस्था डायरेक्ट प्रशासनाला पैशासंदर्भात पैसे व्यवहार करून त्या ठिकाणी पैसे देण्याचं काम किंवा सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. एखाद्या व्यवसाय संस्था प्रशासनामध्ये कॅटरिंगचा व्यवसाय करत असतील किंवा इथंही काही व्यवसाय करत असेल, टुरिझम ट्रॅव्हल्सची काहीतरी सेवा देत असेल तर त्यासुद्धा सेवा त्या ठिकाणी व्यवसाय ते प्रशासन त्या ठिकाणी करताना आपला दिसून येतात. त्याच्यानंतर बघा ग्राहक ते प्रशासन. बऱ्याच अंशी ग्राहक ते प्रशासनाचा विचार करताना प्रशासनाच्या बाबतीत वेगवेगळ्या त्या ठिकाणी आपण गोष्टी घेत असतो, पासपोर्ट मिळवणे, आधार कार्ड मिळवणे, परवाने काही घ्यायचे असतात तर ते ग्राहक म्हणून
प्रत्यक्ष पैसे भरून सरकारकडून आपण त्या ठिकाणी करू शकतो. वेगवेगळे त्या ठिकाणी लायसन्स असेल टू व्हीलर फोर व्हीलरचे आपल्या, त्याच्यानंतर लाईट बिल्स, लाईटचं बिल असेल, टेलिफोन बिल असेल, याबतीसुद्धा त्या ठिकाणी आपण सेवा वापरून ग्राहक म्हणून प्रशासनाचे पैसे त्या ठिकाणी देऊ शकतो. थोडक्यात त्या ठिकाणी बघा, ई व्यवसायाच्या बाबतीत चर्चा करायची झाली तर त्या ठिकाणी इंटरनेटचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीनं व्यवसाय केले जातात. आणि या व्यवसाय करत असताना ई व्यवसायामध्ये व्यवसाय संस्था ते व्यवसाय संस्था त्या ठिकाणी व्यवहार करू शकतात, त्याचबरोबर त्या ठिकाणी ग्राहक ते व्यवसाय संस्था व प्रशासन अशा वेगवेगळ्या गोष्टींशी, वेगवेगळ्या व्यक्तींशी त्या ठिकाणी व्यवहार करून ई व्यवसायाचा माध्यमाचा वापर करून त्या ठिकाणी व्यवहार पूर्ण होतात. आणि एकूणच त्या ठिकाणी या ई व्यवसायामुळं खूपच मोठ्या प्रमाणात व्यवसाय संस्थाची व एक बाजारपेठेची मोठ्या प्रमाणात व्याप्ती झालेली आपल्याला दिसून येते.